नमस्कार मित्रांनो, पुराणकथा मराठीच नाही तर जगातल्या जवळपास सगळ्याच भाषा आणि सभ्यतांमध्ये पुराणकथाचा उल्लेख होतो। अद्भुत, रम्य, भव्य आणि गूढ असा हा साहित्य प्रकार खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे। आजच्या व्हिडिओमध्ये बघूया अशाच काही विशेष पौराणिक कादंबऱ्याची माहिती। आम्ही यामध्ये अशाही काही पौराणिक कादंबऱ्या ॲड केल्या आहेत ज्यांची नावंही खूप कमी लोकांना माहीत आहेत, त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा। 19व्या शतकाच्या सुरुवातीला मराठीमध्ये पौराणिक कादंबऱ्या लिहिण्याची सुरुवात झाली। 1911 साली श्री प्रभाकर यांची सावित्री सत्यवान, नाक बहिरे यांची सीतावनवास आणि 1916 साली प्रकाशित झालेली साने गुरुजी यांची अस्तिक या सुरुवातीच्या काही पौराणिक कादंबऱ्या ज्यांची जास्त काही चर्चा झाली नाही। त्यानंतर 1959 साली वि स खांडेकर यांची ययाती कादंबरी प्रकाशित झाली आणि मराठीमध्ये खऱ्या अर्थाने पौराणिक कादंबरी हा प्रकार रूढ व्हायला सुरुवात झाली। ययाती, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ही कादंबरी कुरुवंशातील राजा ययाती याच्या जीवनचरित्राचा आधार घेऊन लिहिण्यात आली। 1959 साली ही कादंबरी प्रकाशित झाली आणि त्यानंतर कित्येक पिढ्यांनी ही कादंबरी वाचली, पण तरीही प्रत्येक पिढीला ही कादंबरी समकालीन वाटते ही या पुस्तकाची विशेषता। जोपर्यंत वाचना मरत नाही तोपर्यंत तृप्ती लाभत नाही हे या कादंबरीचे जीवनसूत्र। 420 पेजेसची ही कादंबरी अजूनही वाचली नसेल तर एक वेळ नक्की वाचा। मृत्युंजय, शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय ही कादंबरी मराठीमधील सगळ्यात जास्त वाचली जाणारी कादंबरी आहे। मृत्युंजय मराठी साहित्यातील एक मास्टरपीस म्हणून ओळखले जाते। या कादंबरीची विशेषता म्हणजे यामध्ये वेगवेगळ्या पात्राच्या तोंडून त्यांच्या नजरेतून महाभारतातल्या घटना आणि कर्णाचे जीवन उलगडत जाते, त्यामुळे ही कादंबरी वाचणे तुमच्यासाठी एक वेगळा आणि विशेष अनुभव असेल। युगंधर ही पण शिवाजी सावंत यांची कादंबरी। कृष्ण कोण होता, त्यांना देवपणाची उपाधी देणं खरंच रास्त आहे काय, त्यांनी घेतलेले निर्णय आणि त्यामागची कारणे यासारख्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला या पुस्तकात मिळतील। 968 पानाची ही जाडजूड कादंबरी तुम्ही वाचल्यानंतर काही काळ तरी त्याच धुंदीत राहणार इतकी विशेष आहे। असुर, लेखक आनंद नीलकंठन। असुर ही रावण आणि त्याच्या असुर म्हणजेच राक्षस कुळाची कथा। रामायणातला खलनायक असलेला रावण कसा होता, त्याचे जीवन, त्याचा संघर्ष आणि त्याच्या कुळाची कथा म्हणजे असुर कादंबरी। लेखक आनंद नीलकंठन यांची ही पहिलीच कादंबरी, ती प्रकाशित झाली आणि त्याच वर्षी बेस्ट सेलरच्या लिस्टमध्ये ॲड झाली होती। दुर्योधन, लेखक काका विदाते। महाभारत एक असं महाकाव्य आहे जे त्यातल्या कोणत्याही पात्राकडून एक्सप्लेन करता येतं, त्याची व्याप्तीच तेवढी आहे, त्यामुळे सगळ्यात जास्त पौराणिक कादंबऱ्या महाभारतावरच लिहिल्या गेल्या। दुर्योधन ही त्यापैकीच एक कादंबरी। लेखक आहेत काका विदाते। या कादंबरीत तुम्हाला दुर्योधनाच्या नजरेतून, त्याच्या दृष्टिकोनातून महाभारत बघायला मिळेल। कादंबरी पण मी तुम्हाला हायली रिकमेंड करेल। राधेय, राधेय ही पण महारथी कर्णावर लिहिली अत्यंत हृदयस्पर्शी कादंबरी। 272 पानाची कादंबरी। यामधला कर्ण आणि त्याचे एकटेपण, त्याचे तत्वज्ञान तुम्हाला विशेष आवडेल, त्यामुळे ही कादंबरी पण तुम्हाला मी रिकमेंड करेल। आमिष पौराणिक सिरीज। लेखक आमिष त्रिपाठी यांची रामायणावरील 3 आणि महादेव शिवावरील 3 अशी 6 पुस्तकं प्रकाशित झाली, जी की भयंकर प्रसिद्ध झाली आहेत। भारतीय साहित्यातील सगळ्यात वेगाने विकल्या गेलेली सिरीज म्हणून ही पुस्तकं ओळखली जातात। या पुस्तकाच्या मालिकेत पौराणिक संदर्भ आहेत, वैज्ञानिक कारणे आणि तत्वज्ञान पण आहे। लेखकाने केलेला अभ्यास आणि मेहनत तुम्हाला प्रत्येक पुस्तकातून दिसून येईल। या मालिकेवर आम्ही वेगवेगळा स्वतंत्र व्हिडिओ पण घेऊन येऊ, तोपर्यंत तुम्ही ही सिरीज नक्की ट्राय करू शकता। अयोध्येचा रावण आणि लंकेचा राम या यादीतले माझं विशेष आवडतं हे पुस्तक। फक्त 144 पानाची छोटीशी कादंबरी, जी गुजराती लेखक दिनकर जोशी यांनी लिहिली आहे। या पुस्तकाच्या नावावरूनच तुम्हाला हे पुस्तक थोडंसं इंटरेस्टिंग वाटायला लागेल। काहीही पूर्वग्रह मनात न ठेवता हे पुस्तक वाचायला घ्या, तुम्हाला नक्की आवडेल, त्यामुळे छोटेसे पुस्तक तुम्ही अजिबात मिस करू नका। रावण राजा राक्षसाचा। शरद तांदळे लिखित ही कादंबरी, जी रावणाच्या नजरेतून रामायण सांगते। कुठलाही दैवी चमत्कार न दाखवता मानवी पातळीवर रामायणाचे उत्कृष्ट चित्रण या कादंबरीत दिसून येते। रावण खरंच कोण होता, त्याचे पूर्व आयुष्य, त्याचे सामर्थ्य, त्याचा संघर्ष, त्याचे अद्भुत जगावेगळे तत्वज्ञान तुम्हाला या पुस्तकात वाचायला मिळेल। उर्मिला, लेखक समर लिखित ही कादंबरी, जी रामायणातील लक्ष्मण पत्नी उर्मिला हिच्या आयुष्यावर लिहिली आहे। कोणत्याही कथानकामध्ये मुख्य पात्रानं विशेष स्थान दिले जाते, त्यामुळे रामायणातील उर्मिलेचा खूप कमी जागी उल्लेख केला जातो। या उर्मिलेच्या आयुष्याचे भावनिक चित्रण लेखकाने केले आहे। उर्मिलाच्या जीवनाचे चित्रण करणारी ही पहिलीच मराठी कादंबरी। उर्मिलाचा एकांतवास तुम्हाला या पुस्तकातून वाचायला मिळेल, त्यामुळे हे पुस्तक तुम्ही पण नक्की ट्राय करू शकता। तर या होत्या काही मराठीतल्या वाचायला पाहिजे अशा पौराणिक कादंबऱ्या। यादी आणखी खूप मोठी आहे, ज्यापैकी काहीची तर तुम्हाला नावंही माहीत नसतील। जर तुमची रिक्वेस्ट असेल तर आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये अशा पुस्तकांची माहिती देऊ
जे आउट ऑफ प्रिंट आहेत, जे खूप प्रसिद्ध नाहीत पण वाचण्यासारखे आहेत, तर कॉमेंट करा व्हिडिओ कसा वाटला आणि तुमची आवडती पौराणिक कादंबरी कोणती हे पण नक्की सांगा. नवीन असाल तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.